सर संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली त्याच्यानंतर त्या संदर्भात सारा हरेन पांड्या करण्याचा प्रयत्न भाजपकडून होते त्यावर तुमची काय काही लोकांचा प्रयत्न असा असतो की नख कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न ते करतात त्यामुळे मला असं वाटतं की लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरता या सगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. आमच्या अनेक नेत्यांच्या घराच्या आतमध्ये माणसं घुसवून त्याची मापं घेऊन नसलेल्या नोटिशी देण्याचं काम झालं तरी देखील आम्ही हाच भूमिका घेतली की ठीक आहे तुम्ही काय करत असाल आम्ही कायद्याने त्याचा मुकाबला करू. त्यामुळे या ठिकाणी तर जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारावर नोटिसेस मिळालेल्या आहेत त्याचं कायद्याने त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. असं आहे की पत्रावाला चाळ जी आहे ही गरीब मराठी माणसाचा हा एक प्रश्न होता की जो अनेक वर्ष याकरता भिजत पडला की ज्यांनी स्वतःला त्यांचा मसीहा घोषित केलं होतं त्या लोकांनीच त्यांचे सगळे इंटरेस्ट कॉम्प्रोमाइज केले आणि बिल्डरांच्या घशामध्ये हे टाकलं. खरं म्हणजे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी या संदर्भातल्या सगळ्या कारवाया मी केल्या आणि त्या संदर्भात FIR करण्यापासून तर म्हाडाने याचं बांधकाम करावं इथपर्यंत सगळे निर्णय मी घेतले. पण आता त्याचं काम सुरू झालं आहे. पण त्याचवेळी आता या कारवाईतनं हा पर्दाफाश होतोय की मराठी माणसाच्या नावावर राजकारण करायचं आणि मराठी माणसालाच लुटायचं हा धंदा या मुंबईमध्ये कोण करताय हे आता स्पष्ट होत. त्यांना विचारा माझ्या कष्टाचा पैसा आहे मी कष्टाने सगळं करवलेलं आहे 8 प्लॉट नव्हे तर फक्त 1 एकर जात जमीन पण नसेल माझं तरी सुद्धा ईडी उचलतात आणि जर सिद्ध झालं तर राजकारण सोडून टाकेल भाजपाला. मला असं वाटतं की याच्यावर पुरेसं उत्तर मी दिलंय एवढं महत्व देण्याचं कारण नाही. आदित्य ठाकरे म्हणाले आहे की मनसे ही भाजपची सी टीम आहे. असं आहे की माझा त्यांना सवाल एवढाच आहे किंवा शिवसेनेला सवाल आहे की तुम्ही काँग्रेस NCPची कितवी टीम आहात. सी आहात बी आहात डी आहात की झेड आहात. एक मुख्यमंत्री पद घेऊन संपूर्ण पक्षाची काय अवस्था केलेली आहे. आता पक्ष बी टीम सी टीम देखील राहिलेला नाही. पहिले आपलं जरा बघा आपलं ठेवायचं झाकून दुसरीकडे पाहायचं वाकून हे बंद करा. संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. विक्रांत प्रकरणामध्ये त्यांनी पैसे गोळा केले आणि राजभवनला दिले नाही हे उघड होत. असे अनेक हास्यास्पद अशा प्रकारचे आरोप किरीट सोमय्यांवर गेले वर्षभर 6 महिने संजय राऊत आणि शिवसेना आणि वेगवेगळे पक्ष लावतायत. कुठल्याच आरोपाचा पुरावा ते देऊ शकलेले नाहीत. इतका प्रयत्न त्यांनी किरीट सोमय्यांवर आणि त्यांच्या मुलावर FIR दाखल करण्याचा केला. प्रचंड दबाव पोलिसांवर देखील आणला पण त्यावेळी पोलिसांनी सांगितलं की हे शक्य नाही आहे अशा प्रकारची चुकीची कारवाई करता येत नाही. म्हणून आता हा एक नवीन प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. आम्हाला याच्या पुढच्या त्यांचं काय स्ट्रॅटेजी आहे त्याचीही कल्पना आहे. ते कुठे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करणार आहेत कुठे कुठे ते तक्रारी देणार आहेत त्यातनं काय दबाव आणणार आहेत या सगळ्या गोष्टीची आम्हाला पूर्ण माहिती आहे. परंतु काळजी करायचं कारण नाही. अशा प्रकारे त्यांनी कितीही दबावाची राजनीती केली तरी भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलणं किरीट सोमय्याही बंद करणार नाही आणि भाजपही बंद करणार नाही.